मिनाक दर ना, मायनींग परवडना ना म्हण निमतां मायनींग कंपन्यांक दिवंक मेळची ना. आदल्या इतलो फायदो ना म्हण कोण केन्ना दुकान बंद दवरिना. मायनींग सुरू केलें ना जाल्यार सरकार विनवण्यो सोडून आदेश दितलो म्हण मुख्यमंत्री पार्सेकारान मिनेरांक शिटकावणी दिल्या. सोमारा कोडले सेजा वेदांतान मायनींग सुरू केलें. थंय मुख्यमंत्र्यान नाल्ल फोडलो. बाकीच्या मिनेरांनी सेजाची देख घेवची म्हण थंय मुख्यमंत्री उलयलो. सेजाचे कोडले मायनीचेर 3 वर्सां उपरांत परत मशिनांचो आवाज येवंक लागला. मायनिंगाचे तयारीचो नाल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारान सोमारा फोडलो. ताचे बरोबर मायनींग वाठारांतले प्रमोद सावंत, गणेश गांवकार, निलेश काब्राल आनी सुभाष फळदेसाय हे 4 आमदार आशिल्ले. तशेंच बीजेपीचो प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकारूय आशिल्लो. मार्जिन नसा इतलो फायदो नसा. पूण मार्जिन कमी जाली म्हणून चालू करचें पडटा. दुकान निश्चयेन काम करचें पडटा. म्हाका खात्री आसा की वेदांताचे हे उदाहरण घेऊन गोंयचे बाकीचे माइन ओनर, बाकीचे माइन कंपनी आपले गोळे उघडटले. म्हजे परीन हांव विनंत्यो करता, म्हजे परीन हांव आवाहनय करतलो, म्हजे परीन हांव आग्रहय करतलो आनी गरज पडल्यार हांव आदेशूय दितलो. जे कितें कर्मे आसा ते आमी केला, जे कर्मे आवश्यक आसा तेवूय करतले. ताच्या खातीर राज्य सरकार म्हणून केंद्र सरकारचेर जो कितें दबाव घालूंक जाय, आमच्या नेते मंडळीचेर घालूंक जाय, तेवूय करतले. सेजाचे कोडले मायनीचेर मीन काडपाक मशिनां तयार जाल्यात. सरकारान क्लियर केल्ल्या 88 लिजांतल्या मायनिंगांक सुरवात करपी सेजाची कोडली मायन पयली. मात सारके मायनींग पावसा उपरांतूच सुरू जातले. प्रुडंटा खातीर मयूर नायक. सरकारान 6 भुरग्यांक ई टॅबलेट दिवपाची येवजण तात्पुरती बंद दवरल्या. ह्या येवजणे खातीर दवरिल्लो पयसो स्कुलांतले कंप्युटर लॅब अपग्रेड करपाक जातलो म्हूण शिक्षण मंत्री पार्सेकारान स्पश्ट केले. अंदू 12 गेल्ल्या भुरग्यांक डिसेंबर मेरेन लॅपटॉप मेळटले. ई टॅबलेट आनी लॅपटॉप दिवपाच्या येवजणेचो भुरग्यांक खऱ्यांनीच फायदो जाता काय कितें, तशेंच स्कुलांतले कंप्युटर लॅब सुदारपाक हो पयसो वापरचो म्हूण विरोधी पक्ष फुडाऱ्यान विशय काडलो. मुख्यमंत्र्याकय ती गजाल मान्य. दी सायबर एज स्कीम आसा, सप्लायींग ऑफ डिस्ट्रिब्युशन ऑफ लॅपटॉप्स टू 11th स्टँडर्ड स्टुडंट्स, दोज हू आर इन 12th नाव. ह्या वर्साक तुमी सांगले आसा शॉर्टली, वॉट इज द स्टेटस, करंट स्टेटस? येणाऱ्या 1-2 दिसांत म्हज्या कडल्यान फायल क्लियर जावन गेल्या. 2-3 दिसांत सर्क्युलर इश्यू जातले आनी सगळ्यो गेल्या वर्सा 11th आसले भुरगे जे अंदू 12th आसात तांचे फॉर्म्स भरप आनी ती फॉर्म भरून आयल्या उपरांत ह्याच वर्साच्या अखेरी पर्यंत डिसेंबरा पयलींच दिवपाचो आमचो प्रयत्न आसतालो. स्पीकर सर, सवेक दिणाऱ्या टॅबलेटीच्या बाबतींत अनेक पालकांची काही मॅनेजमेंटाची सुद्दां सूचना आयल्यो की अनलेस टीचर्स आर वेल ट्रेन्ड ते दिवं नये म्हणून, त्यामुळे आम्ही ती तात्पुरती अभियंसान दवरल्या. पूण ताच्या खातीर जो फंड प्रोवायड केल्लो आसा तो आमी अपग्रेडेशन ऑफ कॉम्प्युटर लॅब्स, नवे कॉम्प्युटर्स दिवप आनी तो फंड तेवटेन डायवर्ट करप अशी योजना आसा. वॉट इज दी बेनिफीट, हॅज दी बेनिफीट टू द स्टुडंट, इज इट नेगेटीव ऑर पॉझिटिव? इफ वी हॅव गुड लॅबोरेटरीज इन द स्कूल, I think there would be more benefit to the students. तो सगळ्यांक उपयोग जाता, तो सगळ्यांक उपयोग जाता. जास्त फायदो त्या लॅबोरेटरीचो असता. स्पीकर सर, ते म्हणतात ते बरोबर असा. मुरगाव पालिकेचे बिल्डिंगेक सकाळी फुडें उजो लागलो. बिल्डिंगेतले म्युनिसिपल हायस्कुलाच्या सगळ्या भुरग्यांक ताकतिकेन भायर काढली. फायर ब्रिगेडीन येवन उजो रोखडोच आटापा हाडलो. बिल्डिंगेच्या तळमजल्यार कोणे तरी राती स्टॉक करून दवरिल्ल्या सामानाक उजो लागलो. उजो सगळ्याक पातळत म्हूण भुरग्यांक पयलींच भायर काढली. कोणाकूच कांयच जाल्ल्याची खबर ना. मेळ्या त्या रिपोर्टा प्रमाण हे बिल्डिंगेची परिस्थिती बरी ना. हांव पेपर घेवन येयलो आनी हांव भितर लावपाक गेलो, जाल्यार सगळो धुंवर भायर सरलो लागलो. हांव मागीर दामान येयलो आनी मागीर थंय गॅरेज सुपरवायजर सांगले अशें सांगलां तुमी फायर ब्रिगेड बी फोन करा आनी येया म्हण. आनी हांव मागीर येयलो. लोकान रावपा जायना न्ही, सोयेन सारकें सफोकेशन जाता. सो भुरग्यांक मातशें ओपन एर हाडला. सकल उजो पेटलो न्ही, सकल उजो पेटलो आनी एकदम स्मोक सारको आनी वयर पर्यंत स्मोक गेलो. म्युनिसिपालिटी वयर स्कुलान सारको वास येता, वास येता, आजुनी वास येता सारको रब्बर आनी प्लास्टिकाचो. रावपा जायना, हे जाता न्ही, सफोकेशन जाता भुरग्यांक. सगळ्यांक फकत ओपन एर येता. कॉल येता आनी आमी
उजो लागलो पोस्टान उजो लागलो म्हणून आमकां आयकर पळयलें आमी तापस्क भिवन तो हे कवर केलो कितें उजो लागलो उजो पोस्टान उजो लागलो म्हणून सांगलां आनी कसो कितें लागला ना ना तशें कांय सांगूं ना पोस्टान उजो लागला तुमी बेगीन येया म्हणून सांगलां कितें लॉस कितें आहा लॉस म्हणजे ते आतां ओनर तेजे जवळले पेटी पेटी ते ओनर कांय हांगासर कोण ना कोणाचें म्हणून कोणाक विचारतलो घेऊया एक विराम